जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 12वीच्या विद्यार्थ्यांकडून 11वीतील कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 12वीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित 11वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनातील सर्व विषयांची माहिती करून दिली. संस्थेचे सहसचिव थोरात सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कष्ट व मेहनतीचे आपल्या जीवनातील महत्त्व तसेच आपल्या आई वडिलांना वंदन करून त्यांचा सन्मान करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सहसचिव भाऊसाहेब थोरात, शाळा समिती सदस्य जयराम मुंबईकर, हरचंद सिंग सगगू, मराठी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सुभाष मानकर, पूर्व प्राथमिक व प्राथमिक इंग्रजी विभाग मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, पूर्व प्राथमिक इंग्रजी विभाग पर्यवेक्षिका संध्या अय्यर, मराठी माध्यमिक विभाग पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, उच्च माध्यमिक विभाग पर्यवेक्षक अजित सोनावणे, प्रशांत मोरे तसेच विद्यार्थी पालक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. ज्ञानाची या सत्याची क्लास असतातच त्यातून जीवनाचा प्रवास करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांची मैत्रिणी होती. खरं तर तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. एका वैभवशाली संस्थेचे साक्षीदार होण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं, त्याचा एक हिस्सा तुम्ही आज बसून माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची आणि नम्र विनंती आहे का या संस्थेचे या शाळेचे या किल्ले कॉलेजचे जे काही नियम आहेत ते सर्वांनी पाळले पाहिजेत. विद्या विनेने शोधते या संस्थेचं मृत्यू वाटते. ही संस्था 1994 साली स्थापन झाली आणि आता या संस्थेचं मोठ्या मोठ्या वाचनामध्ये रूपांतर झालं. या स्वागत समारंभावर उपस्थित असणारे स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य माननीय अजित सिंग साहेब, माननीय मुंबईकर साहेब, या विद्यालयाचे प्राचार्य माननीय कैलास सत्रे सर, विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय मोरे सर, माननीय अजित सोरोने सर, इंग्लिश मीडियम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय चव्हाण सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय सुभाष पंत सर, सर्व गुणी प्राध्यापक वर्ग, सर्व शिक्षकेतर वर्ग, तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ही संस्था अतिशय उत्कृष्ट आहे. अनुभव आहे, गेल्या 12-13 वर्षामध्ये त्यांचा त्यावरचा व्यासंग आहे आणि त्यामुळं तुम्ही अत्यंत भाग्यवान असल्याने मी तुम्हाला पहिल्यांदा मनापासून नमस्कार करतो. ज्या पालकांनी, ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, तुमच्या जेवणाची व्यवस्था केली, कपड्याची व्यवस्था केली, जे तुमच्या भविष्याची चिंता मानतात त्यांना सुद्धा माझा मनापासून नमस्कार आहे. मला असं वाटतं की इथला प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी, प्रत्येक विद्यार्थी आपल्या आईवडिलांना नमस्कार करून या विद्यालयात प्रवेश करतो, या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येत असतात. त्याचं कारण असं मी सांगतो, तर जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत इतरांचं महत्व वाटत नाही आणि आई वडील गेल्यानंतर कशाचं महत्व वाटत नाही, कारण ते पूर्ण आपल्याला भेटत. जे आई वडिलांच्या पाया पडतात, दररोज नित्य नियमाने पाया पडतात, त्यांना इतरांच्या पाया पडण्याची आवश्यकता भासत नाही, त्यांना पडण्याची जरुरी येणार.